आहे 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी प्रभू श्री रामचंद्र अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात निवास करतील। त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। बहुप्रतीक्षित अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा 15 ते 22 जानेवारी पर्यंत सुरू राहणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारीला पार पडणार आहे। दरम्यान अयोध्येतील राम मंदिरात पिंपरीतील चौघड्याचे नाद घुमणार आहेत। लोकार्पण सोहळ्याच्या मंगल प्रसंगी पिंपरी चिंचवड मधील कलावंत रमेश पाचंगे यांना चौघडा वादन करण्याचा मान मिळालाय। रमेश पाचंगे गेल्या 40 वर्षांपासून चौघडा वादन करतायत। सनई चौघडा हे मांगल्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते। प्रत्येक मंगल कार्यालयामध्ये परंपरेनुसार सनई आणि चौघडा या वाद्यांना आनंदाचं तसंच मांगल्याचं स्थान दिलं गेलंय। आनंदाच्या क्षणी चौघडा वादन करण्याला शुभ संकेत मानलं जातं। हीच परंपरा पिढ्यानपिढ्या पाचंगे कुटुंबियांनी जोपासली आहे। गेल्या 5 पिढ्यांपासून ते चौघडा वादन करत असून चौघडा वादनासारख्या पारंपरिक कलेचा वारसा त्यांनी आजही जपलाय। वयाच्या अवघ्या 10व्या वर्षापासून त्यांनी चौघडा वादनास सुरुवात केली। राम मंदिरात माझ्या चौघड्याचे नाद घुमणार आहेत, त्यासाठी अयोध्येच्या राम मंदिराचे खजिनदार गिरी महाराज यांनी माझी निवड केली आहे। त्यांनी माझे चौघडा वादन ऐकल्यानंतर तुम्हाला अयोध्येत नक्की घेऊन जाणार असं म्हटलं होतं। प्रभू श्रीरामाच्या अयोध्येमध्ये मला वादनाची संधी मिळणार याचा मला खूप आनंद आहे, अशा भावना चौघडा वादक रमेश पाचंगे यांनी व्यक्त केल्या। मला एवढा आनंद वाटतो की आज माझ्या जीवनामध्ये आयुष्यात पहिल्यांदा सण येतो की आज अयोध्येमध्ये हा चौघडा माझा घुमतो राम मंदिर अयोध्यात। आणि अयोध्याचे खजिनदार गिरी महाराज त्यांनी माझा हा चौघडा ऐकला होता, तर त्यांनी मला इथंच म्हणले तुम्हाला मी अयोध्यात नेणार गिरी महाराजांनी। नंतर गिरी महाराजांनी माझा सत्ता केला एक पिंपरी चिंचवडमध्ये मोठा असा, पण तवच माझी त्यांनी निवड केली, तर अयोध्यामध्ये माझा त्यांनी आता तिकीट पण आलं त्यांचं, तर मी आता अयोध्यात जाणार। हा चौघडा वाजवला मला निमंत्रित करायचं।